महिलाही तंत्रज्ञानाचं ज्ञान आत्मसात करण्यात मागे नाहीत असे मत आमदार डॉक्टर मिंचेकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ लेखा मिंचेकर यांनी शिरोली येथे बोलताना व्यक्त केले शिरोली येथे चौदाव्या वित्तीय आयोगातून महिला व मुलींना मोफत संग संगणक प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचं उद्घाटन आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ लेखा मिंचेकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना त्यापुढे म्हणाल्या शिरोली गावचे लोकनियुक्त सरपंच शशिकांत खौरे यांनी सुरू केलेला हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे शिरोलीच्या महिलांनी सक्षम झाले पाहिजे ही दूरदृष्टी घेऊन खवरे यांनी सुरू केलेल्या या प्रशिक्षणाचा लाभ गावातील सर्व महिलांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे हे होते यावेळी सौ लेखा मिंचेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी बोलताना सौरुपाली खवरे म्हणाल्या की अनेक महिला अशा आहेत की देवाकडे प्रार्थना करतात की मला सक्षम कर पण सक्षम होण्यासाठी आपण ज्या उद्योगाची दूरदृष्टी मनात धरून कष्ट त्याच वेळी परमेश्वराला दया येते कष्ट केल्यानेच महिला सक्षम होऊ शकतात असे मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी महेश चव्हाण मुन्ना सनदे अविनाश कोळी सतीश पाटील राजू सुतार बाबासाहेब कांबळे दीपक यादव प्रकाश कौंध कौंधाडे श्वेता गुरव मीनाक्षी खटाळे शुभांगी पाटील रुपाली खवरे पुष्पा पाटील राजश्री उन्हाळे सुरेखा चव्हाण अनिता कांबळे संध्या राणी कुर्णे न्याय न्यायमतब्बी मुल्ला ग्रामविकास अधिकारी एम आर पाटील शीतल संगणक प्रशिक्षक सचिन कांबळे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकारी न्यूजसाठी शिरोलीहून कुबेर हंकारे